लक्ष्मण हाकेंना आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार. संदीपान भुमरे, अतुल सावे, भागवत कराड हाकेंच्या उपोषणस्थळी जाणार. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याचं लेखी आश्वासन द्या, लक्ष्मण हाकेंची मागणी कायम. नागपूरमध्ये कामठी ते कन्हानदरम्यान बसची ऑटोला धडक, दोन जवानांचा मृत्यू, इतर सहा जवान आणि ऑटो चालक जखमी. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर. शक्तीपीठ महामार्गाला नांदेडमध्येही विरोध, शेतकऱ्यांनी खासदार अशोक चव्हाण यांची घेतली भेट. नवीन रस्ता आमच्या शेतातून जाऊ द्यायचा नाही, शेतकऱ्यांचा निर्धार. साकोली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं 10वी आणि 12वीच्या 400 विद्यार्थ्यांचा सत्कार. या कार्यक्रमाला नाना पटोले उपस्थित, नाना पटोलेंनी विद्यार्थ्यांची केली विचारपूस. भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे चिंचेवाडीतल्या एका युवकानं केली आत्महत्या. आत्महत्या केलेल्या युवकाच्या घरी पंकजा मुंडेंची सांत्वनपर भेट. नाशिक शिक्षक मतदारसंघात नगर जिल्हा TDFचा अपक्ष विवेक कोल्हेंना पाठिंबा. शिर्डीमध्ये पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीमध्ये निर्णय. विवेक कोल्हे यांच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे देखील यावेळेला उपस्थित. सांगली जिल्ह्यामध्ये विधानसभा लढवण्यावरनं महाविकास आघाडीतला तिढा वाढणार. खानापूर, आटपाडी आणि मिरज या दोन विधानसभेच्या जागा ठाकरे गट लढवणार, चंद्रहार पाटील यांची माहिती. जळगाव शहरातलं काँक्रिटीकरण फसलं, पाणी निस्सारणासाठी पुरेशी सुविधा नसल्यानं सखल भागात साचलं पाणी. साचलेल्या पाण्यामध्ये उभं राहून लोकसभेचे अपक्ष उमेदवार ललित शर्मांकडनं पालिकेच्या कामाचा निषेध. सांगलीतल्या जतमधल्या 10 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती. तर सांगली जिल्हा परिषदेच्या पवित्र पोर्टलमध्ये भोंगळ कारभार झाल्याचा काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांचा आरोप. सांगलीच्या जतमध्ये कन्नड आणि उर्दू शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या 23 शिक्षकांची नियुक्ती. शिक्षकांची नियुक्ती ही उर्दू माध्यमासाठी नव्हे तर हिंदी आणि इंग्रजी विषयांसाठीच, जिल्हा परिषदेचा खुलासा. छत्रपती संभाजीनगरमधल्या उर्दू शाळांना 2 दिवसांची सुटी जाहीर. सुटी मिळावी यासाठी शाळांनी जिल्हा परिषदेच्या CEOंकडे केली होती मागणी. बेळगावच्या किणये गावाजवळ 2 कार आणि दुचाकीचा अपघात, 3 जण गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मोबाईल घेतल्याच्या संशयावरनं केलेल्या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू. या प्रकरणी संबंधित इसमावर खुनाचा गुन्हा दाखल. रत्नागिरीमधल्या संगमेश्वरमधल्या बोरसूद गावात चढणीचे मासे पकडण्याचा अनुभव मिळावा यासाठी 1 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन. राज्यातल्या विविध कानाकोपऱ्यातनं पर्यटक दाखल. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, तर काही भागांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. तळ कोकणामध्ये पावसाचा जोर वाढला. सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे काही ठिकाणी ओढे पाण्याखाली. परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. पेरणीलायक पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला. गोव्यातून अवैधरित्या नगर जिल्ह्याला दारू घेऊन जाणाऱ्यावर बारामतीमध्ये कारवाई. 12,61,000 दारू, 2 4-चाकी आणि 2 मोबाईल असा 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. वर्ध्याच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बी बियाण्यांचं मोफत वितरण. डॉक्टर अभ्युदय मेघे यांच्या प्रयत्नातनं वर्धा सोशल फोरमचा उपक्रम. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते 88 कुटुंबियांना बियाणं आणि खतांची मदत. साताऱ्यातल्या वाईमधल्या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेलं बलकवडी धरण कोरडं ठाक.
धरण बांधताना गावानं उभारलेल्या पुरातन मंदिरांसह घरांचे अवशेष आता दिसत असल्याचं दृश्य. जळगावच्या अमळनेरमधल्या वेगवेगळ्या संस्थांच्या शाळांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार. शिक्षक, शालेय कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची शिक्षण विभागाकडे तक्रार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.